नमस्कार मैत्रिणींनो कल्पनाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पौष्टिक असा नाचणीचा मऊ लुसलुशीत डोसा बनवतो आहे तर मी बनवलेला डोसा दाखवते तुम्हाला पहा किती अप्रतिम झाला आहे तर हा डोसा बनवण्याकरता मी एक कप नाचणीचं पीठ घेतले नाचणी मी मिक्सरला बारीक दळून तेच हे पीठ घेतलेलं आहे आणि नाचणीला मी एकदम छान असं बारीक दळून घेतलेलं आहे बाजारामध्ये रेडीमेडसुद्धा नाचणीचं पीठ विकत मिळतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर एक कप नाचणीच्या पिठाला मी एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आपल्या घरामध्ये जे तांदळाचं पीठ असतं त्यामधलंच मी एक कप पीठ घेतले आणि अर्धा कप मी बारीक रवा घेतला आहे रव्यामुळं आपला डोसा मस्त असा हलकासा वर्ण कुरकुरीत बनतो आता आपण याला चांगलं व्यवस्थित कोरड्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे तर यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला डोशाकरता पीठ तयार करून घ्यायचं आहे तर एक फुलपात्र भरून मी पाणी घेतलं आहे थोडं थोडं यामध्ये पाणी घालूया आणि मग हे पीठ व्यवस्थित मिक्स करूया एकदम सारं पाणी घालायचं नाही आहे कारण नाचणी चिघट असते पिठाच्या गुठळ्या होण्याची शक्यता आहे त्यामुळं थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता मी जवळजवळ सगळं पाणी घातलेलं आहे पीठ पण आपलं तयार झालं आहे तर या फुलपात्रामध्ये साधारणत एक छोटा चमचा इतकं पाणी उरले आणि पिठाची कन्सिस्टन्सी पहा थोडीशी पातळ वाटत असेल परंतु यामध्ये रवा घातला आहे रवा पण भिजायला हवा आता आपण पंधरा मिनिट याला झाकून ठेवूया पंधरा मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे पीठ चांगलं भिजलं आहे यामध्ये रवा घातला होता तो पण चांगला भिजलेला आहे आणि पहा पीठ थोडं पहिल्यापेक्षा घट्ट झाले तर आपण या फुलपात्रामध्ये जे चमचाभर पाणी उरलेलं आहे ते पण घालूया तर बघा आता आपलं डोश्याचं पीठ तयार आहे आता आपण डोसे बनवायला सुरुवात करूया तर त्याआधी आपल्याला ह्या पिठामध्ये थोडंसं चवीप्रमाणं मीठ घालायचं आणि पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता डोश्याचं पीठ तयार आहे आणि डोसे घालताना हे पीठ आपल्याला प्रत्येक वेळेस असं खालीवर करून मग डोसे घालायचे आता मी नॉनस्टिकचा तवा गॅसवर गरम करून घेतला आहे गॅस फुल आहे तवा पण कडक गरम आहे आता ब्रशनी हलकंसं याला एक दोन तीन थेंब आपण तेल लावून घेतो आहे त्यामुळे आपले डोसे बिलकुल तेलकट पण नाही येतं आणि लक्षात ठेवायचं गॅस फुल ठेवायचा तवा कडक गरम करायचा आता ह्या पिठाला पहा मी असं खालीवर करून घेतले आणि फुलपात्रामध्ये मी पीठ घेतले अशा प्रकारे आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे तर खूप असा जाडसर डोसा बनवायचा जा नाही आहे मी जसा बनवलाय असा पातळ बनवायचा वरच्या बाजूनी आता दोनच मिनटात डोसा सुकल्यानंतर याच्या कडा ॲटोमॅटिक तव्यापासून वेगळ्या था झाल्यात आता आपण याला पलटी करूया तर पहा ही खालची बाजू रवा घातल्यामुळं हलकीशी कुरकुरीत झाली पलटी केलेली बाजू एकच एक मिनिट भाजून घ्यायची आहे तर बघा आता आपला मस्त असा मऊ लुसरुशी जाळीदार नाचणीच्या पिठाचा डोसा तयार आहे आणि रंग पण पहा किती सुंदर आलाय मस्त असा जाळीदार झालाय जवळून दाखवते पहा किती अप्रतिम दिसतोय आणि किती मऊ लुसलुशीत झाला आहे आणखीन एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते पुन्हा आपण तव्याला थोडंसं तेल लावूया आणि अशा प्रकारे आपल्याला पीठ एखाद्या वाटीमध्ये कपामध्ये फुलपात्रामध्ये घेऊन तव्यावर असं पसरून घ्यायचं आणि वरच्या बाजूने डोसा सुकल्यावर मग आपल्याला याला पलटी करायचा आहे तर पहा डोसा चांगला सुकल्यावर त्याच्या कडा ॲटोमॅटिक सुटल्या जातात बाजूने किंवा कडेने कच्चा वाटत असेल तर तवा फिरून तुम्ही भाजून याला घेऊ शकता हा पण डोसा पहा किती मस्त भाजला आहे छान जाळी पडलेली आहे तर तुम्ही असे हे गरमागरम मऊ लुसलुशीत नाचणीच्या पिठाचे डोसे कुठल्याही चटणीबरोबर खा खूप जबरदस्त लागतात आणि छोट्या मुलांसाठी घरातील सर्व मंडळींसाठी हे नाचणीच्या पिठाचे डोसे खूपच शरीराला पौष्टिक आहेत हेल्दी आहेत त्यामुळं तुम्ही हा डोसा नक्की बनवा खाऊनही पहा खूप आवडेल तुम्हाला तर पहा आता आपले दोन डोसे तयार झालेत आणि किती सुंदर दिसू राहिलेत पहा तर तुम्हाला माझा हा नाचणीचा पिठाचा डोसा कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनेल कल्पनाज रेसिपी मराठीला प्लीज सबस्क्राईब करा आणि या थंडीच्या दिवसामध्ये अशा प्रकारे नाचणीच्या पिठाचे झटपट पौष्टिक डोसे खाऊन पहा खूप आवडतील तुम्हाला पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा मस्त राहा आणि आनंदी राहा धन्यवाद